आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळे जण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं असं होणार नाही. मराठा आरक्षणाच्या बद्दल आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांची शपथ शिवाजी आपल्या दसऱ्याच्या वेळेस घेतली, विजयादशमीच्या वेळेस, आणि त्याच्यानंतर संपूर्ण सरकार त्याच्यामध्ये कामाला लागलं, यंत्रणा कामाला लागली. त्याबद्दल जास्त विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदय बोलतीलच, परंतु एकदा याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणी जरी असली, प्रत्येकाला संविधानाने लोकशाही पद्धतीनं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, काही काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील, यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतंय, एवढं कसं काय धाडस होतंय, याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे. आणि एवढं स्वतः राज्याचे प्रमुख असं मी कधी बघितलं नाही. मागे पण अनेकांनी उपोषणं केली, मोर्चे काढले, परंतु राज्याचे प्रमुख दोन वेळेला, एकदा तिकडे जालन्यामध्ये गेले, एकदा नवी मुंबईमध्ये गेले, आणि एकच, राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, सगळ्यांच्यामध्ये एकोपा राहावा आणि प्रश्न तसाच लागावा, त्याच्यामध्ये खूप वर्षाची मागणी आहे. पृथ्वीराज बाबांच्या सरकारने पण त्याच्यामध्ये निर्णय घेतला होता, तो टिकला नाही हायकोर्टात. देवेंद्रजींनी पण निर्णय घेतला, तो टिकला नाही सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्याच्यानंतरच्या काळात आता निर्णय घेताना माणूस एखादा दुधानी ताक तोंड बांधल्यानंतर ताक देखील फुंकून पितोही आपल्या मराठीमध्ये बोललं जातं, तशा पद्धतीनं फार बारकाईनं त्याच्यात लक्ष घातलं. आणि मागास आयोग नेमणं, एक न्यायालयांची समिती नेमणं आणि त्याच्यातनं मार्ग काढणं, या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य ही केली जातात. मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळे जण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती. कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं असं होणार नाही. शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत, त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी. कारण नसताना हे समाजामध्ये गैरसमज पण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि मला समाजाला पण आवाहन करायचंय की हे सगळं करत असताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टिकाऊ होतील ह्याच पद्धतीचा प्रयत्न, जसं बिहारच्या सरकारने नितीश कुमार यांनी 10% आरक्षण वाढवलं, तसं आपलं 52+62+72% झालेलं आहे. आणि सगळ्यांचं मत आहे की एक फार बारकाईनं काही कोटी लोकांचं सगळं माहिती घेऊन ते केलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल 6.5 लाख हरकती आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलचं पण काम चाललेलं आहे. शेवटी करताना काम मागणी केल्यानंतर ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये कशी बसेल हा देखील अतिशय महत्वाचा त्याच्यातला प्रश्न असतो. त्याची पण नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी. आणि एकंदरीतच राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करतं, ते करत असताना त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये. त्याच्या पाठीमागे कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल. कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या बाबतीमध्ये करणार नाही, तर त्याही संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. धन्यवाद.